सत्र न्यायालयाने सुनावली 10 वर्षाची शिक्षा. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला ठाणे पोलिसांनी केली अटक. ठाणे रेल्वे स्थानकात पाकिट व मोबाईल चोरींच्या गुन्ह्यात झाली घट. 500 चौरस फुटांच्या घरांना कर माफी कधी मिळणार? ठाणेकरांचा सवाल. ठाणे जिल्ह्यात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या 2 वर्षात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण परिक्षेत्रातील 5ही जिल्ह्यामध्ये सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून पालघर जिल्ह्यात सुळसुळाटच झालाय. दररोज कुठे ना कुठे घरफोड्या, दरोडे, चोऱ्या माऱ्या, लुटमार सुरू असून गुन्ह्याची उकल होण्याच्या प्रमाणात 3% घट झाली असून जेमतेम 35% गुन्ह्यांचा तपास लागतोय असे विदारक चित्र समोर आलंय. कोकण परिक्षेत्रातील गुन्हेगारीचं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातर्फे दरवर्षी आढावा घेतला जातो. त्यात हे ढळढळीत वास्तव समोर आले. सन 2018च्या तुलनेत 2019 या वर्षात गुन्हे उकल होण्याचे प्रमाण 3% घसरले असून सर्वाधिक गुन्ह्याच्या नोंदीमध्ये पालघर जिल्हा 2ऱ्या वर्षी टॉपवर आहे. त्या खालोखाल ठाणे ग्रामीणचा क्रमांक लागतो. रायगडचा 3रा आणि रत्नागिरी 4था आणि 5व्या क्रमांकावर सिंधुदुर्ग आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मधील मालमत्तेच्या लुटमारीचे गुन्हे उघड होण्याच्या प्रमाणात अनुक्रमे 5 व 2% वाढ झाली असली तरी हे प्रमाण अवघे 40% आहे. कोकण परिक्षेत्रात मालमत्तेच्या लुटमारीचे दिवसाला सरासरी 14 तर महिन्याला 430 आसपास गुन्हे घडतायत. मागील 2 वर्षात कोकण परिक्षेत्रात 2018 5,653 मालमत्ता विषयक गुन्ह्यांपैकी 2,140 गुन्ह्यांची उकल झाली होती. हे प्रमाण 38% असून त्या वर्षीच्या तुलनेत 2019 एकूण गुन्ह्यात 411 घट झाली आहे. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. ठाणे वाहतूक शाखेने मुंबरा बायपास येथील वाहतूक बदलाला मुदतवाढ दिली आहे. गुजरात नाशिक भिवंडी येथून घोडबंदर कडून मुंबरा बायपास मार्गे महापेतून पनवेलकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना शिळपाटा येथून 24 तास प्रवेश बंद करण्यात आलाय. केवळ दुचाकी, 3-चाकी, कार व आकाराने लहान वाहनांना इथून प्रवेश दिला जातो. तर अवजड वाहनांना शिळपाटा, कल्याणपाटा, दहिसर, मोरी, तळोजा मार्गे 12:00 ते 16:00 आणि रात्री 11:00 ते 5:00 सोडण्यात येते. मुंबरा वाहतूक विभागाकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने हा प्रयोग पुढील 7 दिवसांसाठी राबवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील मुंबरा उपविभागात येणाऱ्या कल्याण फाटा व शिळफाटा येथे सकाळी डोंबिवली व सायंकाळी मापेकडून वाहतुकीचा मोठी वर्दळ असते. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, पालवा, डोंबिवली, कल्याण येथील गृहसंकुलामधून नवी मुंबईकडे आणि मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार वर्गांच्या खासगी आणि सार्वजनिक वाहनांची मोठी गर्दी उसळते. तर दुसरीकडे गुजरात नाशिक भिवंडी येथून घोडबंदरकडून मुंबरा बायपासने येणारी वाहने मापे व पनवेलकडे जात होती. उरण नावाशेवाकडे जाणारी ही अवजड वाहने शिळपाडा परिसरात थांबत असल्याने या भागात मोठी कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे या अवजड वाहनांना मापे मार्गे पनवेल उरणकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहने कल्याण फाटा शिळपाटा मार्गे वळवण्यात आली आहेत. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा ओला आणि सुका 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 कचरा बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा स्वच्छतेचा फुले पिसारा जगी होई पुकारा कि मया असली खडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे.
या रस्त्यावरती कचरा आणि दगड माती हगडदारीला देव मुक्ती नको नको थुंकू तू आवती भवती बंदी अणूया प्लास्टिक वरती कचरा मुक्त करूया ही सिटी आपली नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे 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 साऱ्यांनी निर्धार करूया वेळे वाट कचऱ्याची लावूया साऱ्यांनी निर्धार करूया परिसर आपला स्वच्छ ठेवूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेचा दीप उजळूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया साऱ्यांनी निर्धार करूया साऱ्यांनी निर्धार करूया ठाणे आपले संकू दे 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 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दिव्यात घर देऊन विवाहाच्या प्रलोभनाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले मात्र पीडिती गर्भवती असल्याची माहिती कळताच गावी पळून जाऊन लग्नाच्या भोवऱ्यावर चढलेल्या नागेश वाठोरे याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी मंगळवारी दोषी ठरवून 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही घटना 4 वर्षापूर्वी दिव्यात घडली असून या खटल्यात सरकारी वकील म्हणून विजय मुंडे यांनी काम पाहिले. आरोपी नागेश याची मुंबई CST रेल्वे स्थानकावर राहणाऱ्या पीडित 17 वर्षीय मुलीची ओळख झाली. त्यातून तिला दिव्यात घर मिळवून देतो असं सांगून तिला आणि तिच्या आईला दिव्यात घर मिळवून दिले. दरम्यान त्याचे पीडित मुलीच्या आईसोबत भांडण झाले. त्यातून पीडित मुलीची आई दिव्यातून निघून गेली. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला लग्न करून सांभाळतो असे भासून तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली याची माहिती कळताच आरोपी गावी पळून गेला आणि तेथे जाऊन त्याने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. या प्रकरणी 30 मे 2017 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी आरोपीला पकडले. तसेच या प्रकरणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती पटवर्धन यांच्या न्यायालयासमोर सुरू झाल्यावर सरकारी वकील मुंडे यांनी सादर केलेले पुरावे युक्तिवाद आणि 11 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी नागे वाटोरे याला दोषी ठरवत 10 वर्ष सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावले. नोटीस नोटीस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management, ye aapka nahi, aapka kaam hai. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. 100 ग्रॅम MD ड्रग्स एका सप्लायरला अटक केली. महात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान अटक आरोपी डिलिव्हरी बॉय असल्याचे उघड झाले. फक्त एका कोडवर्डच्या साह्याने हा डिलिव्हरी बॉय हे ड्रग देणार होता मात्र पोलीस कोडवर्डच्या आधारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. कल्याण पश्चिमेतील स्थानक परिसरातील मोक्याच्या ठिकाणी एक तरुण MD ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. MD ड्रग घेऊन आलेल्या किरण नायक या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 100 ग्रॅम वजनाचे MD ड्रग जप्त केले. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली. किरण हा मुंबई येथील मालाड परिसरात राहत असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्याला ड्रग्स एका कोडवर्डच्या साह्याने कल्याणमध्ये एका व्यक्तीला द्यायचे होते. त्याआधी पोलिसांनी डिलिव्हरी बॉय किरण याला ताब्यात घेतले. समोरची व्यक्ती कोण आहे, ती कुठे राहते याचा काहीच थांगपत्ता पोलिसांकडे उपलब्ध झालेला नाही. मात्र जो कोडवर्ड डिलिव्हरी बॉय किरण याच्याकडून मिळाला आहे त्या आधारे पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कल्याणमध्ये प्रथमच MD ड्रग सापडले आहे. किरण याला हा माल एका ठिकाणी पोहोचवण्यासाठी 3,000 रुपये मोबदला दिला जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन
आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटक बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे रेल्वे स्थानकात पाकिट व मोबाईल चोरींच्या गुन्ह्यात घट झाली आहे. लोकल प्रवासात गेल्या वर्षभरात ठाणे स्थानकात पाकिट आणि मोबाईल चोरीच्या तब्बल 3,066 घटना घडल्यात. मात्र 2018 तुलनेत या चोरीच्या घटनांना ब्रेक लागला असून 2018 तुलनेत या गुन्ह्याची आकडेवारी 2019 मध्ये 1156 कमी झाल्याचा दावा ठाणे रेल्वे पोलीस सुरक्षा बलाने केलाय. ठाणे आरपीएफ आणि जीआरपीची कारवाई आणि रेल्वे स्थानकावर या दोन्ही पोलीस दलांच्या गस्तीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून 7-8 लाख प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे पोलिसांमार्फत मोबाईल चोरीच्या घटनांचे FIR नोंदवले जाऊ लागल्यामुळे ठाण्यात हे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले. त्यातच मोबाईल आणि पाकिट चोरी अशा दोन्ही गुन्ह्यांची संख्या 2018 मध्ये 4,222 इतकी नोंदवली गेली. हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी मोबाईल आणि पाकिट चोरीच्या घटनांची सुसाट निघालेली लोकल ट्रेन थांबवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गस्तीचे प्रमाण वाढवले. त्यामुळे स्थानकांवर खाकी वर्दी दिसू लागली. तसेच फटका पॉइंटवर लक्ष केंद्रित केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चोरट्यांची चोरीची पद्धत पाहून त्यांच्यावर पोलीस नजर ठेवू लागले. तसेच साध्या वेशात पोलीस पथकांचा वावर वाढल्याने या चोरीच्या घटनांना आळा बसला आहे. मुंबईत 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप सरकारने केली होती. त्यातच धर्तीवर ठाण्यातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीचे आश्वासन 2017 ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी शिवसेनेने दिले होते, परंतु त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच असल्याने हा मार्ग सुकर झालाय. यामुळे ते आपल्या ठाणे भेटीत दिलेले आश्वासन पूर्ण करतात का याकडे लक्ष लागले. मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीची घोषणा ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी केली होती. मुंबई शिवसेनेची कोंडी करून 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती. ठाण्यात मात्र अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 2017 नंतर आतापर्यंत महासभेत एकदाही करमाफीचा प्रस्ताव प्रशासनाने आणलेला नाही. या उलट मालमत्ता करामध्ये 10% करवाढीचा प्रस्ताव बजेटमध्ये आणला होता,
जोपर्यंत सभागृहात करमाफीचा प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत कोणत्याच प्रकारच्या प्रशासकीय हालचाली करता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. घोषणा करूनही मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी न आणल्याने यापूर्वी झालेल्या महासभेत विरोधकांनीच तो आणला होता. मात्र पुढे कोणत्याच प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. आता तर राज्यात विरोधकच शिवसेनेबरोबर सत्तेत आहेत, त्यामुळे ठाणेकरांना करमाफी मिळेल अशी आशा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6 फेब्रुवारी रोजी ठाणेकरांच्या भेटीला येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते क्लस्टरचे भूमिपूजन तसेच बाळासाहेब स्मारकाचे लोकार्पण, दिव्यांगासाठी स्टॉल आणि घरांच्या चाव्यांचे वाटप आदीसह इतर कार्यक्रमांसाठी ते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणेकरांना दिलेले आश्वासन ते पूर्ण करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूबला पाहायला विसरू नका.